विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टॅटिस्टिक या चॅप्टर मध्ये मागच्या भागामध्ये सब डिवाइडेड बार ग्राफ पाहिला, विभाजित स्तंभ आले. आज आपण परसेंटेज बार ग्राफ और डायग्राम जे शतमान स्तंभ आले याविषयी माहिती घेणार आहोत. तर शतमान स्तंभ आले हा सब डिवाइडेड बार ग्राफचं एक विशिष्ट रूप त्या ठिकाणी मांडलं जातं. दिलेल्या सामग्रीचं एकूणची सामग्रीचं शतमानामध्ये रूपांतर केलं जातं. मग त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहू, त्याच्यावरून परसेंटेज बार ग्राफ कसं तयार करतात ते पाहू. आता या ठिकाणी आपल्याला एक टेबल मध्ये टाऊन म्हणजे गावांची नावं दिली आहेत, आर्वी, मोर्शी, बार्शी. आता टोटल नंबर ऑफ ट्रीज त्या गावामध्ये एकूण किती झाडं, एकूण किती वृक्ष लावण्यात आली, ट्रीज त्याच्यापैकी किती जिवंत राहिली, सर्व ट्रीज सर्वांचे किती जगली आणि परसेंटेज ऑफ सर्वाइव ट्रीज आणि त्या किती झाडांचं किती झाड म्हणजे किती टक्क्याने ती जगली ते सुद्धा आपण या ठिकाणी या टेबलमध्ये तयार करणार आहोत. बघा आर्वी या गावामध्ये एकूण 60 एवढी ट्रीज त्या ठिकाणी लावण्यात आली, 60 ही वृक्ष लावण्यात आली. त्याच्यापैकी 60 पैकी 42 वृक्ष ही त्या ठिकाणी जगली. आता आपण या दिलेल्या याचा आपण काय करूया, या ठिकाणी परसेंटेज ऑफ सर्वाइव ट्रीज म्हणजे जगलेल्या झाडांचं आपण शतमानामध्ये त्या ठिकाणी रूपांतर करू. आता या ठिकाणी 60 पैकी 42 म्हणजे काय, 42/60 × 100 आता आपण त्याला भाग दिला तर या ठिकाणी आपल्याला 70% म्हणजे सर्वाइव ट्रीज किती म्हणजे या ठिकाणी 70% मिळतील. त्याचप्रमाणे मोर्शी या गावामध्ये या टाऊनमध्ये 75 म्हणजे 75 एवढी वृक्ष त्या ठिकाणी लावण्यात आली, त्याच्यापैकी 45 हे वृक्ष म्हणजे 42 वृक्ष त्या ठिकाणी जगली. आता त्यांचं परसेंटेज आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणजे 45/75 × 100 या ठिकाणी किती आला, 60% म्हणजे ट्रीज ऑफ सर्वाइव परसेंटेज ऑफ सर्वाइव ट्रीज झाला. या ठिकाणी मोर्शी या गावामध्ये 60% आल्या. त्या टाइमाने बार्शी या गावामध्ये एकूण 90 झाडं या ठिकाणी लावण्यात आली, त्याच्यापैकी 45 झाडं या ठिकाणी जगली सर्वाइव झाली. आता त्यांचा आपण परसेंटेज या ठिकाणी काढू, 45/90 × 100 = 50 म्हणजे बार्शी या गावामध्ये 50% ट्रीज त्या ठिकाणी सर्वाइव होताना आपल्याला दिसून आली. आता आपल्याला परसेंटेज बार ग्राफ काढायचा असेल तर तो त्या ठिकाणी म्हणजे विभाजित स्तंभाले प्रमाणेच त्या ठिकाणी आपल्याला तो काढता येईल. आता सगळ्यात अगोदर आलेख कागदावर एक्स एक्सिस घ्यायचा आणि एक्स एक्सिस त्या ठिकाणी आपण काय घेतलं, टाउन म्हणजे गाव घेतली आणि वाय एक्सिस घ्यायचा आणि वाय एक्सिस बरोबर 1 cm काय त्या ठिकाणी 10% घ्यायचा आहे. म्हणजे आपण काय घेतो या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे काय झालं, परसेंटेज ऑफ नंबर ऑफ ट्रीज म्हणजे या वाय अक्षावर आपल्याला जगल्या एकूण झाडांची टक्केवारी येताना आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी आपण आर्विया गावामध्ये का सगळ्यात अगोदर आपण अलेख कागदावर काय करू, 100 या एककामध्ये त्या ठिकाणी स्तंभ आपण त्या ठिकाणी तिघ गावांचा या ठिकाणी तयार करू. म्हणजे आर्वी गावाचा 100 एककामध्ये स्तंभ या ठिकाणी कॉलम तयार केला, या ठिकाणी मोर्शी गावामध्ये सुद्धा हा बार तयार केला, आपण बार्शी गावामध्ये सुद्धा एक स्तंभ म्हणजे हा बार या ठिकाणी तयार केला. आता आपण याचा शतक दिलेल्या टक्केवारी मध्ये रूपांतर करू. आता पहा परसेंटेज ऑफ सर्वाइव ट्रीज किती, आर्वी गावामध्ये 70%. आता आपण काय करू, वाय एक्सिस समोरील पहिल्या या आर्वी गावामध्ये जो बार आहे त्याच्यावर 70 जवळ या ठिकाणी एक रेषा तयार करू म्हणजे दिलेल्या त्या 100 युनिट एककाचं म्हणजे स्तंभाचं बारचं काय झालं, दोन भागांमध्ये विभाजन झालं. हा खालचा जो भाग येतो तो काय झाला, त्या ठिकाणी ट्री सर्वाई 70% त्या गावामध्ये ट्री सर्वाई झाला. त्या ठिकाणी आपण अशा रेषा या ठिकाणी दर्शवल्या म्हणजे पहा म्हणजे आपण या ठिकाणी स्केल मध्ये सुद्धा पहा ट्री सर्वाई या पद्धतीने आपण दर्शवल्या आणि उरलेला भाग काय आला, हा ट्रीज अनसर्वाइव म्हणजे न जगलेल्या वृक्षांची टक्केवारी त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे मोर्शी गावामध्ये सुद्धा 60% म्हणजे परसेंटेज ऑफ सर्वाइव ट्रीज किती आहे, 60 म्हणजे 60 जवळ आपण या ठिकाणी एक लाईन तयार केली
आणि उरलेला हा जो भाग असेल एवढा सर्वाइव रिस्क दर्शवेल आणि वरचा भाग प्लीज अनसर्वाइव म्हणून त्या ठिकाणी दर्शवताना दिसून येईल. आणि बार्शी गावामध्ये सुद्धा या ठिकाणी 50% म्हणजे 50 जवळ आपण या ठिकाणी एक रेषा तयार केली आणि इकडे हा म्हणजे पहा दिलेल्या 100 एककाच्या याच्यामध्ये 50 म्हणजे 30% रिस्क सर्वाइव झाले आणि 50% रिस्क अनसर्वाइव होताना आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीने आपल्याला परसेंटेज बार ग्राफ किंवा डायग्राम ही काढता येत असते.